आपलं स्वागत. पाहूयात शहरातील काही ठळक घडामोडी. नई मुंबई शेतकरी शिक्षण संस्था घणसोली. नई मुंबई ही शिक्षण क्षेत्रात इसवी सन 1967 नवी मुंबई परिसरातील शेतकरी गोरगरिबांस ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. संस्थेचे अध्यक्ष माननीय गणेश बालाजी म्हात्रे यांनी लावलेल्या वटवृक्षात सध्या सुमारे 5,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यावर्षी संस्थेच्या वाटचालीस 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत, म्हणून संस्था सुवर्ण महोत्सवी वर्ष उत्साहात साजरे करीत आहे. या निमित्ताने संस्थेच्या शैक्षणिक संकुलात प्राथमिक विभाग मराठी इंग्रजी माध्यम, माध्यमिक विभाग, ज्युनियर कॉलेज विभाग आणि कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अशा निरनिराळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 7 जानेवारी 2018 रोजी विद्यालयात सुवर्ण महोत्सवी वर्ष समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मविभूषण डॉक्टर अनिलजी काकोडकर साहेब, ते ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ, प्रमुख पाहुणे म्हणून साध्वी निरंजन ज्योती, केंद्रीय फूड प्रोसेसिंग भारत सरकार, विशेष अतिथी माननीय श्री संदीपजी नाईक आमदार ऐरोली विधानसभा, सौ मंदाताई म्हात्रे आमदार ऐरोली विधानसभा, संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते. या निमित्ताने हास्य प्रबोधनकार श्री संजीवन म्हात्रे यांचा याल तर हसाल या निखळ आनंद देणाऱ्या या मराठी हास्य प्रयोगाने उपस्थितांची चांगलीच करमणूक केली. तसेच यानिमित्ताने संस्थेच्या परिसरात वास्तव्यास असणाऱ्या पालकांस दैनंदिन जीवनात प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्याकरिता जनजागृती करण्याचे संस्थेचे प्रयत्न आहेत. याचाच एक भाग म्हणून सुमारे 2,000 कापडी पिशव्यांचे वाटप करून परिसरातील नागरिकांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये याकरिता जनजागृती करण्यात आली. जणाऱ्याला विसरब कळतो, बघणाऱ्याला नाही. जणाऱ्याला विसरब कळतो, बघणाऱ्याला नाही. जगणाऱ्याला जीवन कळते, जगणाऱ्याला जीवन कळते, पळणाऱ्याला दुसरा कोणतरी ते मामा मला घे, मला घ्या सांग या बस. तर मला प्रश्न पडतोय का यो का नाव बसलाय, याला तरी कुठं जागा आहे. आणि जे 6 असतील रिक्षा असतात बघा आपल्या, डुक 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 टमटम, हा माहितीये ना, हा मग त्याच्यामध्ये त्यांना 6 असती का बोलतात त्यात समजत नाही, कारण कमीत कमी 10 जण भरलेले असतात आणि एकाचा एवढा भाग रिक्षातनं बाहेर आलेला. गोर बंजारा समाज तीज उत्सव कृती समितीतर्फे आयोजित बंजारा समाज कार्यक्रम आणि कौटुंबिक मेळाव्याला समाज बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ठाणे जिल्ह्यात गोर बंजारा समाज निरनिराळ्या भागात विखुरला आहे. त्यांच्यात परस्पर स्नेह वाढावा, एकमेकांच्या सुखदुःखात सहभाग घ्यावा या हेतूने रोशन पंप मुरबाड रोड जवळील पॉम्स वॉटर येथे रविवारी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात 2016-17 निवृत्त झालेले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी या मेळाव्याचे उद्घाटन केले. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, प्रकाश मुथा, हरिभाऊ राठोड, मोरासिंग भाऊ राठोड, भिवंडीचे सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव, मनोहर सासे, सचिन यादवडेकर, अमृत मेटकर, आत्माराम वीरेंद्र रत्ने, मदन जाधव, प्रकाश जाधव, विष्णू राठोड, सुभाष राठोड, इंदल चव्हाण, इंदल राठोड यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा केला जातो. या पत्रकार दिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली महानगरपालिका पत्रकार संघातर्फे ज्येष्ठ पत्रकार व समाजातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच पत्रकारांच्या कामगिरीबाबत त्यांना दाद देत त्यांच्या भविष्यातील उदरनिर्वाहासाठी काही सुविधांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचे आव्हान कल्याण पश्चिमेचे आमदार नरेंद्र पवार यांनी पत्रकारांना दिले. तसेच कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नरेंद्र पवार, नगरसेवक दया गायकवाड, शीतल मंढारी, शैलेश धात्रक उपस्थित होते. तसेच वरिष्ठ पत्रकार दामूभाई ठक्कर यांचाही या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव पंजाबी, इम्तियाज खान, अक्षय शिंदे, शुभम मोरे, दीपक बागुल, अमजद खान, अभिजित देशमुख, सुनील जाधव, दत्ता भाटे, अतिश भोईर, अजय दुधाने, आनंद मोरे, अतुल फडके, अशोक कांबळे, आर आर शर्मा, बालकृष्ण मोरे, भगवान मंडलिक, एकनाथ जाधव, जितेंद्र कानडे, करण हिंदुस्थानी, किशोर पगारे, कुणाल म्हात्रे, मुरलीधर भवर, मुरलीधर शिर्के, नारायण सूर्यवंशी, निर्मल, प्रदीप जगताप, प्रमोद तांबे, प्रमोद भानुशाली, प्रशांत माने, राजक तांबोली, राजू काउतकर, राजेंद्र रेहालकर, रवींद्र खरात, रोशन उभाळे, रमेश दुधाळकर, ऋषिकेश चौधरी, सचिन सागरे, संतोष होळकर, सिद्धार्थ वाघमारे, सुरेश काटे, सतीश तांबे, सुभाष शेंडगे, संजय शिर्के, सुरेश मालिया, सुभाष पटनाईक, सिद्धार्थ कांबळे, सुनील शर्मा, विजय कोकरे, विष्णुकुमार चौधरी, योगेश गोडे, नेहा कांबळे, विनीता दोडके, नीलम चौधरी आदी पत्रकार उपस्थित होते. मी स्वागत करतो. मी 2 शब्द पत्रकारांच्या संदर्भामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. एक पहिली गोष्ट म्हणजे मी वाचतो पत्रकार म्हणजे काय. पत्रकार हा शब्द बघितला त्याची वाट विभागणी केली तर एक वेगळ्या पद्धतीने. आदरणीय नरेंद्र पवार साहेबांना विनंती करतो की आपल्या आगमनामध्ये सर्वांच्या आशा पुलकित झालेल्या आहेत, चैतन्यमय झालेले आहेत. कारण या शहराचं खऱ्या अर्थानं दुतनीकरण करण्याचं काम त्यांच्याकडे आपण दिलेलं आहे. ते उपमहापौर होते, नगरसेवक होते आणि आधी महत्व सर्व महिला मुलींनी सर्व सत्ता सत्कार होती आणि पत्रकार बंधू म्हणून खरं म्हणजे आजचा दिवस होता पत्रकारांच्या वैताळाला ऐकण्याचा. आणि मी खऱ्या अर्थानं त्या पद्धतीने त्या ऐकत होतो, समोर बसलेलो होतो. परंतु अचानक त्यांना काय झालं माहित नाही, मला या पत्रकार दिनानिमित्त स्टेजवर बसवलं. खरं म्हणजे आज दिवस तुमचा होता आणि आमचा ऐकण्याचा दिवस होता. तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये बघण्याने इथे मी 1 वर्ष झालं काम करतोय. 1 वर्ष काम करताना आपण सर्वांना खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. म्हणजे कामाच्या रोगा ज्या काही चुका झाल्या असतील त्या एकदम वर्षपणे आपण आम्हाला सांगितल्या. त्याचबरोबर ज्यांनी चांगलं काम केलं त्यावेळी तुम्ही 2 चुकाची हाफी आमच्या पाठीवर दिलेली आहे. आता आमच्या तिथे शिर्केने उल्लेख केला, परंतु ते एकट्याच्या वेळी जे झालं त्यांचं काम होतं. तुम्ही जे तुमचं काम करता ते तुम्ही तुमचं काम केलं आणि आमचं काम केलं, त्यामुळे त्याच्या सत्कार असा करू नये असं मला वाटत होतं. पण तुम्ही केला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. त्याच्याबद्दल मी धन्यवाद मानते. पत्रकारांना भाषण देण्यामध्ये मला फार मित्र भीती वाटते, कारण की त्यांच्याकडे लेखणीचा एक हत्यार आहे आणि ते इकडे फुलासारखे एकदम छान दिसतात पण त्याला काटे सुद्धा असतात, त्याची मला खूप भीती वाटते. पेपर मध्ये लिहितात, पेपर मधून पत्रकारिता करतात, पण त्याला या खूप मोठ्या अडचणी या मी स्वतः देखील त्याचा साक्षी झाले. तर निश्चितपणे चालू जी आपली आपल्याबद्दल विषय मांडला की आपल्या सगळ्या पत्रकारांना, पण त्याच्याबद्दल देखील थोड्याशा कारण टेक्निकल बाबी आहे, पण त्यापैकी टेक्निकल बाबी आपण स्वतः पत्रकार सगळ्या अध्यक्ष पंजाबी जी आणि आपण तिचे सगळे पदाधिकारी तुम्ही देखील त्यांना काही महत्वाच्या बाबी जर का लक्षात आणून तुम्ही दिल्या तर त्याच्यामधून कसा प्रकार मार्ग काढता आणि आपल्या पत्रकारांना आणि कारण आयटीआयटीस आपल्याला जास्त मदत करू शकते. कारण ते नेहमीच आपल्या महापालिकेचाच नाही, कारण की व्यक्तीचा देखील कोणाचा भ्रष्टाचार असेल तो नेहमी उघडकीस आणण्याकरता नेहमी पुढाकार असतात आणि खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या समाजाला आणि
अधिकाऱ्यांना आणि सगळ्या लोकप्रतिनिधींना ठाणेकरांचं असतं, तर ते देखील आपल्याला याच्यामध्ये खरं सहकार मार्गदर्शन करू शकतील की कशा प्रकारे आपल्या ज्या पत्रकारांचा घरातला जो विषय आहे तो कशा प्रकारे मार्गी लावू शकतो. पण दोन छोटे विषय आहेत की आज नरेंद्र मोदी साहेबांमुळे त्या गोष्टीचा आपण नक्की करू शकतो की म्हणजे किमान आपण इन्शुरन्स पॉलिसी आपण ती स्वतः आपण काढू शकतो. कारण छोटी 12 रुपये महिन्याची इन्शुरन्स पॉलिसी आहे की ती जर आपण काढली तर त्याचा देखील आपल्याला 2 लाखापर्यंत विमा आपला त्याचा बेनिफिट होतो. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी म्हणजे अटल पेन्शन योजना. बऱ्याच सरकारी अधिकाऱ्यांना पेन्शन असते किंवा जे पत्रकार परमनंट आहेत किंवा जे पेरोल करतील त्यांना पेन्शन मिळते, पण बरेचसे पत्रकार मला माहिती आहे जवळजवळ 90% पत्रकार असे की ते आपले फिक्स परमनंट नसल्यामुळे त्यांना पेन्शन नाही किंवा भत्ता नाही किंवा पगार देखील मिळतं किती कमी मिळतं. त्यामुळे तुम्ही त्या योजनेचा जरी फायदा घेतला तर किमान आपल्याला आपल्या रिटायरमेंट नंतर एक सरकारच्या मार्फत पेन्शन मिळू शकते आणि ते त्याचा हप्ता देखील खूप छोटा आहे. त्यामुळे तो देखील आपल्याला का आपण भरला तर त्याच्यामध्ये देखील समजा माझं काही योगदान लागलं माझं काही सहकार लागलं तर ते देखील आम्ही निश्चितपणे करू. किंवा दोन गोष्टी खरं तर पंजाबीजींनी मला अपेक्षा व्यक्त केली की आमच्या पत्रकारांची तुम्ही इन्शुरन्स मेडिक्लेमची इन्शुरन्स काढून द्या. आता त्यांना माझे अडचण काही सांगितलेले पण त्यातही त्यांनी मला मार्गदर्शन सुचवलेलं आहे. त्या मार्गदर्शनानुसार टप्प्याटप्प्याने काही पत्रकारांचे आपण इन्शुरन्स मेडिक्लेम हा मी काढून देणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही विषय असतील तर निश्चितपणे तुम्ही माझ्या मला सांगा. मी खरोखर मी पत्रकारांच्या मुळे माझा प्रवास हा सुखर झाला. मी म्हणून ठरवलं की या कार्यक्रमात पूर्ण वेळ थांबायचं. मला अध्यक्ष मला निम्न मला माहिती नाही या कार्यक्रमानंतर संदेशजी जाहीर टाकले या कार्यक्रमचे अध्यक्ष नरेंद्र पवार, पण मी ठरवलं की आपण आज पत्रकार आपले मित्र आहे आज त्यांचा दिवस आहे. मी खाली स्वागत झाल्यावरती बघितलं की आज मी जॅकेट घ्यायचं नाही पण पत्रकारांनी जॅकेट घ्यायचं आज ते जरा जास्त. मी पत्रकारांच्या बाहेर पडून आज खऱ्या अर्थाने पत्रकारांचा दिवस हा साजरा करताय. नंतर इतरांना खरं इतर डेज असतात ते डेज वेगळ्या प्रकारे लोक साजरा करतात पण पत्रकारांनी आज पत्रकार दिवस साजरा कसा केला खरं तर पत्रकारांचा सन्मान करण्याचा दिवस हा आहे. पत्रकारांचा कौतुक करण्याचा दिवस आहे. पत्रकारांमधली जे विशेष गुण आहे त्या गुणांची आपण इथे चर्चा करण्याचा दिवस आहे. पण त्यांनी देखील पत्रकारांनी काय केलं की जे समाजामध्ये जे चांगल्या प्रकारचं काम करतायत आज त्यांची ओळख ही समाजामध्ये लोकांना दिसली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही न्यूज. आरटीओ कार्यालयात विविध कामासाठी रिक्षा चालकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. या ऑनलाईन उपकेंद्रामुळे रिक्षा चालकांना त्यांच्या वेळेत त्यांना काम करता येणार आहे असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी सांगितले. रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनतर्फे सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन ई सेवा उपकेंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक परिवहन अधिकारी मासूमदार रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पेंडकर, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखेचे संभाजी जाधव, महात्मा फुले पोलीस ठाण्याचे क्राईम विभागाचे श्रीकांत धरणे, सचिव विलास वैद्य, संतोष नवले, जितेंद्र पवार, सगीर शेख, पुंडलिक वाघमारे, संजय बागवे, विजय डफळ, सुबल डे आदीसह रिक्षा चालक मालक उपस्थित होते. रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनतर्फे ऑनलाईन उपकेंद्र कल्याण रेल्वे स्टेशन येथे शुक्रवारी सुरू करण्यात आले. याप्रसंगी 60 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा रिक्षा व्यवसाय करणाऱ्या ज्येष्ठ रिक्षा चालकांचा सत्कार करण्यात आला, तर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून रिक्षा चालवणाऱ्या महिला रिक्षा चालक कल्पना वाघमारे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. काही वेळा भाडे नाकारणे, भाडे जास्त घेणे असे प्रकार कल्याण डोंबिवली शहरात घडत आहेत. असे न होता रिक्षा चालकाने शहरात मोठ्या भावाप्रमाणे वागावे ससाणे यांनी व्यक्त केले. तसेच वाहतूक कोंडीची समस्या शहरात वाढत आहे. या वाहतूक कोंडीच्या वेळी वारंवार हॉर्न वाजवले जातात. अशा वेळी मनावर आणि हातावर संयम ठेवणे आवश्यक असल्याचे देखील त्यांनी सांगितले. दरम्यान यावेळी रिक्षा संघटनेच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. या पूजेचा देखील उपस्थित मान्यवर रिक्षा प्रवासी आणि कल्याणकर नागरिकांनी लाभ घेतला, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत दळवी यांनी केले. प्रत्येक वेळेला जायला लागत असतो, आता प्रत्येकांचा त्रास आपण इथे कमी करणार आहोत. त्याचबरोबर नुसतं रिक्षांचं नाही आहे, जे प्रायव्हेट व्हेकल आहे ज्यांना लायसन काढायचा जेव्हा त्यांचं आहे त्यांचीही लायसन देणे इथे एकांना होणार आहे. जेवढी
या सत्यांच्या पूजेच्या निमित्ताने साहेबांनी सांगितले की बाबा आपण ऑनलाईन सर्व्हिस इथे चालू होते आपण इथे आयोजित केली आहे. म्हणजे बदलापूरचे त्याचा जास्तीत जास्त रिक्षा चालक मालकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आपल्याला होणारा त्रास हा सगळा त्रास कसा चालेल त्याचा प्रयत्न आपण संघटनेमार्फत करत असतो त्याचा आज उपयोग तुम्हाला सगळ्यांना होणार आहे. त्यानंतर आज जे आपण जे आज सत्कार यांचा करणार आहोत त्या सत्कारनंतर एकमेकांची नावं घेतल्यानंतर माननीय आणि सत्यानंद साहेबांना विनंती करतो की त्यांनी या पहिल्या प्रसंगी दोन शब्द आम्हाला मार्गदर्शन द्यावे. जरी त्याची नोंद असणार आणि लायसन तुमचं संपलं असेल त्याची तिथे नोंद असेल पण त्या रिक्षाचालक मालकाने आता काळजी करायचं काम नाही आहे. एकदा इकडे नोंद झाली तर तुमचं ॲटोमॅटिक ते लायसन रिन्यू तुम्हाला आम्ही काय तुमच्या ज्यावेळेस संपायची वेळ येईल त्यावेळेला आम्ही तुम्हाला कळवलं जाईल आणि रिक्षावाल्यांचा जो आरटीओ ऑफिसला होणारा वेळ हा बराचसा वाटणार आहे. तिथे होणारी गर्दी ही कमी होणार आहे. तुम्हाला ऑनलाईनमध्ये पासिंग कळलेला इथनं बुक केल्यानंतर ऑनलाईन केल्यानंतर ते आपल्याला तारीख देतील त्या तारखेला तिथे रिक्षा घेऊन आणि जे लोक संघटनेला रिक्षाचालक मालकाला मदत करून असतात त्या मान्यवरांचा आम्ही इथे सत्कार करत असतो. त्याचबरोबर ते रिक्षाचालक मालक आज सातच्या पुढे गेलेले आणि ते अजूनही रिक्षा चालवत आहेत त्यांचाही सत्कार आम्ही सचिन साहेबांच्या हस्ते इथे आयोजित केलेला आहे. आज एक दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे आम्ही आमच्या ऑफिसमधून ऑनलाईन सर्व्हिस चालू केली जे माननीय आपले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ससाणे साहेब त्यांच्या हस्ते आता उद्घाटन झालं त्या ऑनलाईनमध्ये रिक्षा चालकांना कुठेही आरटीओमध्ये जायची आता गरज लागणार नाही. त्या ऑनलाईनमध्ये लायसन रिन्यू परमिट रिन्यू तुमच्या गाडीचे पासिंग हे सर्व इथे बसून होणार आहे. त्यामुळे ते आरटीओला जाणारा तुमचा टाईम कुठे जायची गरज नाही आणि ऑनलाईन सर्व्हिस सुरू झाल्यानंतर तुमचं जर ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही न्यूज. तर या होते इंडिया टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता आणि आमचा नंबर आहे 9320420420 9388420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.